सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. जडमुळा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. पांडुरंगा करो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीचरी नी बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगरनाथ उमा शंकराचार्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत. दुसरी बंधु सारदाचे चितुरानुनाचे आत्मजा वाक् सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधु देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माही दंडवत. आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराज यांचा अभंग परिचयाचा नसला तरी अभंगातले शब्द मात्र सगळ्यांच्या परिचयाचे आहे.
अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दोन महान संतांच्या पुण्यस्मरणार्थ बनला असणारा कार्यक्रम, संत भगवान बाबाच्या पुण्यतिथीचा प्रारंभ, संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथीचा शेवट, या दोन्ही महात्म्यांच्या पुण्यतिथ्या, त्या निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा. भागवा भागवी नाही बरं का उदावंत, काट कसर नाही. एखाद्या श्रीमंत बापान आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा दोन्ही ऐश्वर्य संपन्न संतांचा पुण्यतिथी सोहळा त्यांच्याच ऐश्वर्यामध्ये संपन्न होतो. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे गुणीजन महाराष्ट्रातून निवडून निवडून आलेले, मृदंग कलेतला साक्षात इंद्रदेव म्हणजे आमचा फड बाबा, तोड नाही, तुम्ही कमी नाही, पण एक सरपंच आणि एक उपसरपंच असतो. तेव्हा दोन्ही मृदंगाचार्यांना प्रथमतः नमस्कार करतो. विनेकरी महाराज हे सर्व गायनाचार्य महाराज, पाठीमागचे टाळकरी, छोटे छोटे साधक आणि सारख स्मरण कार्यक्रमाचं करून देणारे वाघ महाराज, तुम्हालाही नमस्कार. आपले सोपान शास्त्री साणप त्यांनी स्मरण करून दिलं. आणि म्हणून गेले वर्षी योग आला, याही वर्षी तुमच्या दर्शनाचा आम्हाला लाभ झाला. हा योगायोग आहे. या संबंधाने उपस्थित आमचे हिंगोली जिल्ह्याचे आमदार तानाजीराव माझ्या आधी हजर आहे. त्यांची कारकीर्द 5 वर्षाची संपली, पुन्हा 5 वर्षाची सेवा अजून मिळाली. नरसी नामदेव आता जाऊन पहा, कोट्यावधी रुपये खर्च केला, हा इतिहास आहे त्यांच्या कारकिर्दीतला. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अमर राहील. गेस्ट हाऊसला शिवाजी राजांचा पुतळा त्यांच्याच प्रयत्नातून, आणि म्हणून शिवाजी राजांनीच ठरवलं की पुन्हा माझा तानाजी पाहिजे, त्याशिवाय. तेव्हा तेही त्यांच्या सहकार्यासमवेत या ठिकाणी आले. तुम्ही दुसर बिडकर आले, तुम्हालाही नमस्कार, सर्वांना नमस्कार. काहींचा नामोल्लेख केला तर काहींचा राहून जातो. सर्वच आपण धन्यवादास पात्र आहात. लहान मुलं, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, वृद्ध मंडळी, तरुण मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम मंडप, कशातच कसर नाही. म्हणून ग्रामस्थांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. बनकर ग्रामस्थाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. मी गेले वर्षी सांगून गेलो, पुण्यतिथी कोणाची होत नाही, पुण्याचा संचय करणारा त्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. म्हणून या दोन्ही संतांची पुण्यतिथी या सप्ताहामध्ये हा योगायोग आहे. अभंग सेना महाराजांचा आहे. आणि सर्वांना माहिती आहे बाबा वेळ संपवणार आहे 10:30. विठ्ठल विठ्ठल. असा एकही समाज नाही ज्याचा संत नाही, असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही.
प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकाराम महाराज, बरे देवा कुणबी केलो, पण शब्द आणलाच का नाही कुणबी. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो. स्वाभिमान सावता बाबा, आम्ही माळियाची जात, शेतला उभा गाईत. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, काही होती का गरज, पण आणलाच न सोनार शब्द मी स्वाभिमान सांगतो. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. नामदेव महाराज, ते औंढ्या नागनाथाला ती घटना घडलेली, त्या साहेबांचाच तो परिसर आहे. थोडक्यात सांगतो, फिरतीची तीर्थयात्रा वापस येताना नामदेवादी संत मंडळी औंढ्या नागनाथाला थांबल्यानंतर संत जनाबाई म्हणाल्या, नामदेवा आज महाशिवरात्र आहे, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, हे पाच पर्व वैष्णवाला मान्य आहे, तेव्हा आपण कीर्तन करा म्हणून औंढ्या नागनाथाला कीर्तन नामदेवाने सुरू केलं 700 वर्षापूर्वी. पण आतमध्ये महाशिवरात्र असल्यामुळे ब्रह्मवृंदांचं शिवमहिमन चालू होत, ते मागे पुढे हात करून त्यांच्या तालात स्मशान ऐश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचर चिता भस्मले पस्त्रकुटी परिकर अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मर्तृणां वरद परम मंगलमसी. पण यांचा पुंडली कवर्दा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळे ब्राह्मण मंडळी नामदेव महाराजावर रागावले. ए टाळ कुठे आणणो, कोणी परवानगी दिली तुम्हाला, चालते वाईत होत. हाकलून दिलं. नामदेव महाराज देवळाच्या मागे गेले. औंढ्या नागनाथाची गोष्ट. आणि देवावर रागावून कीर्तन केलं. देवा तुझी मंदिर कीर्तनासाठी आहे का पत्ते खेळण्यासाठी. मग मी कीर्तनाला आलो तर का हाकलून दिलं देवा, मी ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी. ही नदी न जात मोरे पंढरीला. पण त्याच्याशिवाय मजाही येत नाही, ते त्यांच्या भाषेत सांगावं लागतं फडगुरुजी. तरी पण मस्त सहकार्य करतात. आणि आज आमचे नाही माझे आमदार असल्यामुळे माझे आज 12 वाजले तरी सोडत नाही. टाळ्या पा, मला माहित आहे आम्ही मोसम मध्येच बोलतो. विठ्ठल त्यांचे आमच्या वर्षाने भेटी झाल्या, लॉकडाऊनची कृपा वाचून आलो आम्ही पार भजित. जे जे मेले लॉकडाऊन मध्ये, मुलाला बापाचं तोंड पाहू दिलं नाही,
काचेतून, हा तो तुझाच बाप आहे, बस तोच 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 होय बाजूला, मग हाडं द्यायची, कोणाची दिली कोणाची नाही काय माहित, बस झालं वाचलो बाबा तिथे औंढ्या नागनाथाला। मंदिराच्या मागे नामदेवराय कीर्तन करतात पण रागावून, ही नदी न चात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, टाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मनों ने बाहर धकाया, देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल बर्ण गवा उनका एक बर्ण दूध, तुम कहां के बम्मन हम कहां के सूद, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा सिंपी लागा, मी कशा करता वेळ घेतली एवढी ओढाताण केली, पण अभंग शिंपी शब्दावर थांबवला, हा स्वाभिमान विठ्ठल समाजात संत आहे आणि प्रत्येक संताला आपल्या आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान आहे। ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला ते सेना महाराज सुद्धा आम्ही वारीक वारीक करो हजामत बारीक, कशी का करेना, पण वारीक शब्द आणलाच की नाही, स्वाभिमान आहे। नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी प्रतिपाळावे धर्मासे प्रतिपाळावे धर्मासे प्रतिपाळावे बरोबर आहे पाळावे धर्मासे व्यवहारासे
व्यवहारासी न संडे ऐका स्वधर्म विचार, 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 ऐका स्वधर्म विचार। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।